तू हमारा
अंतपार नाही लेख बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी प्रस्तुस्थली प्राप्त प्रसंगी सालावाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य प्रातस्मरणीय काकासाहेब महाराज तथा परमपूज्य परमादरणीय ब्रह्मलीन रंगनाथजी महाराज यांच्या भव्य दिव्य मंदिरामध्ये गेली अनेक वर्षाची उत्सव परंपरा महाशिवरात्रीचं उत्सव समस्त गावकरी मंडळी खूप दिवसापासून करत आलेली आहात. महाशिवरात्र बऱ्याच लोकांना ध्यानात यायला मदत होते. एक तुनीची जत्रा अधिक महाशिवरात्र, महादेवाचं मंदिर आहे. समस्त गावकरी मंडळी मोठ्या श्रद्धेने काकासाहेब महाराजांच्या पवित्र या मंदिरामध्ये असा उत्सव करत आलेली आहात. किती वर्ष झाली कोणाला सांगता येत नाही, तरी काहीतरी सांगावं म्हणून 50 आकडा टाकलेला आहे. आणि 50 आकडा चांगला आहे, मधी मधी आहे, मध्यंतरीचा आकडा आहे. चांगला एक महोत्सव आहे. 2500 रुपये महोत्सव राहतो आणि 50 सुवर्ण महोत्सव राहतो. 75 अमृत महोत्सव राहतो. 100 अर्थात शताब्दी म्हटल्या जातं. असेही एका शतकाचे 4 भाग केलेले आहेत आपल्या पूर्वजाने ऋषी मुनीने करून ठेवलेले आहे. त्यापैकी हा सुंदरसा महोत्सव आहे, सुवर्ण महोत्सव आहे, सुवर्ण योग आहे. आणि आपली गावकरी मंडळी एकमताने या कार्यक्रमामध्ये सक्रिय आहेत. आणि त्यामध्ये आमच्या तरुण कार्यकर्त्याचा तर आनंद गगनात मावत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. या कार्यक्रमाला सर्वांचेच आशीर्वाद आहेत. अनेक साधू संत महात्म्यांचे आशीर्वाद आहेत. त्यापैकी आपल्या गावचं एक पुरातन संस्थान अर्थात संन्याशाचा आखाडा परमपूज्य परमादरणीय सुरेश गिरीजी बाबा यांचाही आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. परमपूज्य परमादरणीय गुरुवरी रखमाजी महाराज यांचाही आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. साधू संतांचेही आशीर्वाद आहेत. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय भुमरे साहेब यांचा मोठा आशीर्वाद आहे. भुमरे साहेबाचा आशीर्वाद आहे. त्यांचे चिरंजीव आहेत. दोघही बापलेख आहेत. आम्ही बी दोघ बापलेख आहे. गुरुवरी रखमाजी महाराज आहे, मी त्याच्या बरोबर आहे. ते दोघ बापलेखाची जोडण, आमचे दोघांची बापलेखाची जोडण, बरेच काही नातू आजोबाची पण जोड आहे. अशी अनेक जोडी इथे आहेत. त्यातली त्यात माम भाज्याची जोड आणखी चांगली राहते. असो, विनोद सोडून द्या. पण अतिशय सुंदरसा योग आहे. अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव आपल्या गावामध्ये होत आहे. महाराष्ट्रातले प्रसिद्ध साधू संत महात्मे तुम्ही आमंत्रित केले आणि त्यांच्या रसाळ वाणीतून अतिशय सुमधूर कथा कीर्तन आपण ऐकत आलात. एक तुनीकर खरं संतुष्ट झालेले आहेत. आतापर्यंत याच्या पाठीमाग असा सप्ताह कधी झाला नाही. अतिशय सुंदर उत्सव गावकरी मंडळीने केलेला आहे. पुढे असा सप्ताह होऊ शकतो, पुढचं नाही सांगता येणार, पण आतापर्यंत झाला नाही. पुढे नक्कीच होऊ शकेल, करायचं म्हटलं तर नक्कीच होऊ शकतो. असो, अशा पद्धतीने समस्त गावकरी मंडळी सालाबाद प्रमाणे काल्याच्या कीर्तनाची सेवा गावकरी भजनी मंडळी, जे जुने सगळी महाराज मंडळी, जे पैठणला दिंडी आणणारे, त्याचप्रमाणे देवगिरीला दिंडी आणणारे, हे सगळी वारकरी मंडळी, वारकरी संप्रदायातली एकतुनी गाव
वारकरी संप्रदायामध्ये चांगल्या प्रकारच्या व्यवस्थित बाजूने आहे. अर्थात पैठणलाही दिंडी असते, देवगिरीला दिंडी असते, गावामध्ये भजन कीर्तन केल्या जातं. अशा प्रकारची सर्व हे जुनी गायक भजनी मंडळी गावकरी सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे. आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून त्यांनी सगळे महाराज बदलले पण काल्याचं म्हणले तसंच राहू द्या. मी म्हटलं आमचे हरिभक्तीप्रायण भानुशे महाराज त्यांना म्हटलं काल्याचंही कीर्तन ठेवा दुसऱ्या महाराजांचं, काही हरकत नाही, आपण आम्ही श्रवणाला येऊ. पण ते कार्यकर्ते गावकरी माझ्याकडे आले होते, त्यांना सांगितलं मी, तरी पण ते म्हटले नाही सालाबादप्रमाणे तुम्ही येत असता याही वर्षी आलं पाहिजे असं सर्व गावकऱ्याचं आग्रहाचं आमंत्रण. त्या आमंत्रणाचा स्वीकार करून मी वेळेवर हजर झालो, अगोदर हजर झालो. दरवर्षी 2:15 पुढे कीर्तन सुरू होत होतं, यावर्षी आणखी थोडं लवकर सुरू झालं. म्हटले का लवकर सुरू झालं, कारण महाप्रसाद भरपूर केलेला आहे, महाप्रसादाची मोठी व्यवस्था आहे, आणि महाप्रसाद भरपूर असल्यामुळे थोडं कीर्तन कमी केलं तरी बिघडणार नाही. अगदी आपल्या वेळेच्या आतमध्ये भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करायची आहे. सेवेकरता घेतलेला अभंग सर्वांच्या परिचयाच आहे. वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्री तुकोबा राय यांचा 4 चरणाचा अभंग आहे, गौडनीपर प्रकरणातील आहे. या अभंगातून तुकोबा रायांनी सांगितलं की अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, प्रकट झाले, आणि त्यामुळे गोकुळातील लोकांना खूप सुख झालं. म्हटले किती सुख झालं, म्हणजे मोजता येत नाही एवढं सुख झालं, अंतपार नाही लेखा गोकुळीच्या सुखा, अंतपार नाही लेखा. याच कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. सर्व गावाला, सर्व परिसराला, सर्व देशाला फार मोठा आनंद झाला. आनंद व्यक्त करण्याकरता त्यांनी काय केलं, कारण आनंद झाला का व्यक्त करायला काही ना काहीतरी करावंच लागतं. फटाके तरी वाजावे लागतात, डीजे तरी लावावा लागतो, ताल धरून नाचावं तरी लागतं, काही ना काहीतरी करावं लागतं. कारण काही ना काहीतरी केलं म्हणजे लोकांच्या लक्षात येतं याला आनंद झालेला आहे. बाह्य क्रिया, त्यामध्ये गोकुळवासी लोकांनी काय क्रिया केल्या महाराजांनी सांगितलं. गोकुळवासी लोकांनी गुढिया उभारल्या, तोरणं बांधले गावाला, घराला तोरणं, मंदिराला तोरणं, जिकडे तिकडे आनंद व्यक्त करण्याकरता गुढिया तोरणी करती कथा गाती गाणे. कथा करायला लागले, गाणे गायला लागले, फार मोठ्या आनंदाने भजन कीर्तन करून सर्व गोकुळ सर्व परिसर आनंदमय झाला. गोबराय म्हणतात त्याने आपल्या छंदामध्ये, कृष्णाने आपल्या छंदामध्ये सर्व जीव मात्रांना आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. म्हणून तो का म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठल गोकुळामध्ये सुख झालं. सुख होण्याकरता भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. कोणी शंका घेईल, म्हटले महाराज 5,000 वर्षापूर्वी भगवान कृष्ण गोकुळात जन्माला आले, गोकुळवासी लोकांना आनंद झाला, आता वर्तमान काळात आम्हाला त्याचा काय उपयोग, अशी शंका कुणीतरी घेऊ शकत. या शंकेचा विचार करत असताना असा थोडा विचार करायचा, गोकुळ शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा. गोकुळ कशाला म्हणतात, गोकुल, गो म्हणजे गाई, कुल म्हणजे समुदाय,
ज्या गावामध्ये गायीचा भरपूर मोठा समुदाय राहतो त्या गावाचं नाव गोकुळ. आता दुसरा अर्थ लक्षात घ्या. गो म्हणजे इंद्रिय, हात पाय डोळे कान नाक आपले जे 10 इंद्रिय, 11 व त्याचा अध्यक्ष मन, या सगळ्याला गो म्हणतात. आणि त्याचा कुल म्हणजे समुदाय. सर्व इंद्रियाचा समुदाय जिथे राहतो त्याचं नाव गोकुळ. म्हणजे तिथे यमुनेच्या काठेचं एक गाव गोकुळ आणि इथे एक देहरूपी गाव म्हणजे गोकुळ. आता एक लक्षात घ्या, त्या गोकुळात देव प्रकट झाला, तिथे आनंद झाला. आता आपण काय करावं? या देहरूपी गोकुळामध्ये या भगवंताला प्रकट करावं, या भगवंताचं ज्ञान करून घ्यावं. या देहरूपी गोकुळामध्ये देवाचं ज्ञान झालं की आनंदाला कमी नाही. विठ्ठल जेव्हा यामध्ये देवाचं यथार्थ ज्ञान होईल, देव प्राप्त होईल. देव प्राप्त झाला की आनंदाला कमीच नाही. जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत आनंदाची आपली गाठ भेट नाही. तोपर्यंत ज्या भेटी त्या सगळ्या दुःखाच्याच भेटी. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आनंद झाला पाहिजे, अर्थात देव हृदयात आला पाहिजे. आणि देव हृदयात लवकर येत नाही आणि त्यामुळे आपलं जीवन आनंदी बनत नाही, आपलं जीवन दुःखी आहे. मग दुःखी का आहे याचाही विचार केला पाहिजे. दुःख आपल्याला कशा कशामुळे होतंय, जे ज्या ज्या ज्यामुळे दुःख होतंय ते काढून टाकावं म्हणजे आपण सुखी होऊ शकतो. आपल्याला का दुःख होतं त्याचं मूळ कारण आहे. सर्व दुःखाचं मूळ कारण शास्त्राने आपल्याला सांगितलं ते म्हणजे देवासंबंधाने किंवा आत्मस्वरूपाविषयी असणारं अज्ञान. त्या अज्ञानामुळे सर्व जीवाला दुःख होतं. विठ्ठल म्हणून सर्व दुःखाचं कारण काय आहे? अज्ञान. परमार्थिक दृष्टीने अज्ञानच आहे आणि व्यावहारिक दृष्टीने सुद्धा अज्ञानच आहे. सर्व दुःखाला कारण अज्ञान आहे. म्हणून अज्ञान घालवलं पाहिजे. सगळ्या लोकांचं मत असं आहे, पुढारी लोक असो शिकले सवरलेले लोक असो, सगळ्यांना असं वाटतं समाजाचं काय गेलं पाहिजे? अज्ञान गेलं पाहिजे. समाज शिकला पाहिजे, समाज डोळस झाला पाहिजे. ज्यांना लिहिता वाचता येत नाही, वय झालेलं आहे, अशा माणसाने सुद्धा प्रौढ शाळेत गेलं पाहिजे आणि काय झालं पाहिजे? ज्ञानी झालं पाहिजे. शिक्षण शिकल्यानंतर माणूस ज्ञानी होतो का अज्ञान जात? शिकले सवरलेले माणसं हुशार होतात का अज्ञान जात? शिकल्या सवरलेले माणसं हुशार ज्यादा होता पण आत्मस्वरूपाचं त्यांचं अज्ञान जातं असं म्हणता येणार? अडाणी माणूस आहे, स्वतः बँकेत गेला, स्वतःचे पैसे त्याला लवकर काढता येत नाही, पण तिथंच असलेले शिकले सवरलेले कोणाचे पैसे काढतील त्याचा नियम नाही. मग कोण शहाण? थोडं लक्षात घेऊन चला. शिकलेत माणसं, शिक्षण हे फार महत्वाचं आहे. शिक्षणामुळे माणसं आपण म्हणतो सुशिक्षित होतात. शिक्षणवाली माणसं चोऱ्या करीत नसतात. बरोबर आहे. उडल विठल शिकलेले माणसं चोऱ्या करीत नसतात. ज्यादा शिकलेले ज्यादा चोऱ्या करतात, ज्यादा शिकलेले लोकांना ज्यादा फसवतात, अडाणी माणसं लोकांना ज्यादा फसवतात का शिकून सवरून हुशार झालेल्या लोकांना फसवतात? चांगला अभ्यास करा, तुमच्याही लक्षात येऊन. बाह्य दृष्टीने कितीही मोठा माणूस शिकलेला असता, कितीही पदव्या त्याच्याकडे असल्या, पण अंतकरणामध्ये जर अज्ञान असेल तर अज्ञानी माणूस जगाला घातक आहे. अज्ञान घालवलं पाहिजे
अज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाविषयी ज्ञान नसणं याचं नाव अज्ञान आहे. म्हणून हे अज्ञान घालवण्याकरता प्रयत्न करावे आणि अज्ञानाच्या द्वारे अनेक इमारती उभा राहतात. म्हणून नासावे अज्ञान असलो. चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण जरी मला येत असले तरी माझ्या जवळच अज्ञान गेलं पाहिजे. कारण अज्ञान गेल्याशिवाय मनुष्य सुखी होत नाही. अज्ञानावरच सगळ्या दुःखाच्या इमारती उभा असतात आणि अज्ञान सर्व दुःखाला मूळ कारण आहे. त्याकरिता गोकुळवासी जे लोक होते त्या गोकुळवासी लोकांनी भगवंताच्या अवतीर्णतामुळे भगवंताच्या प्रगटीकरणामुळे गोकुळवासी लोकांच्या जवळच अज्ञान सगळं नष्ट झालं. अज्ञान कशाने नष्ट होतं? ब्रह्मज्ञानाने. एकमेव औषध आहे ब्रह्मज्ञान. म्हणून गोकुळाच्या लोकांना ब्रह्मज्ञान झाल्यामुळे त्यांचं अज्ञान नष्ट झालं आणि अज्ञान नष्ट झाल्यामुळे ते सुखी झाले. म्हणून तू खूप बरायने बाळक्रीडेमध्ये लोक गोकुळीचं झालं ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान हे माणसाला सुखी बनवत. बाकीचे ज्ञाने माणसाला सुखी बनवतात असं सांगता येत नाही. कारण सुखी झालेले माणसं आत्महत्या करणार नाही. शिकले सवरलेले डॉक्टर इंजिनियर शिक्षक हे सगळे शिकलेले लोक आहेत पण आत्महत्या करतात की नाही? आणि जर आत्महत्या करीत असतील तर ते ज्ञानी आहेत का? ज्ञानी नाही. ज्ञानी वर्ग वेगळा आहे. अज्ञान गेलेले सुखी झालेले मस्त झालेले. म्हणून एकमेव औषध आहे ब्रह्मज्ञान. अर्थात देवाचं प्रगटीकरण होणं, देवाचं यथार्थ ज्ञान होणं. ज्याला देवाचं ज्ञान होतं असा माणूस आत्महत्या कधी करणार नाही. म्हणून आत्महत्या कोणी करू नये, कधीच करू नये. पुरुषाने करू नये, महिलाने करू नये, चांगल्याने करू नये आणि रागही आत्महत्या करू नये. कधीच आत्महत्या करू नये. कोणत्याही वर्गाने आत्महत्या करू नये. शास्त्राने त्याचा निषेध केलेला आहे. आपला विषय चालला आहे आत्महत्या कोण करते? अज्ञानी माणसं ज्यांना ब्रह्मज्ञान नाही. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर आत्महत्येचं कारणच राहत नाही. चला, म्हणून सर्व दुःखाला कारण अज्ञान आहे. अज्ञानाच्या द्वारे अनेक कारणं आहेत. ती अज्ञान ती दुःखाची इमारत उभी करतं. त्यामध्ये गरिबी हे सुद्धा दुःखाला कारण आहे की नाही? गरीब माणसं म्हणजे दुःखी राहतात. त्यांना समाधान वाटत नाही. गरिबीमुळं परमार्थ करता येत नाही. त्यांना जर म्हटलं चला ना हो कीर्तनाला, काल्याचं कीर्तन आहे, तर म्हटलं आम्हाला तेवढंच काम आहे का? जर कुठं कामाला नाही गेलो तर उद्या उपाशी राहावं लागेल. जा, तुम्हीच जा. म्हणजे गरिबीमुळं माणसाला परमार्थ करता येत नाही.
गरिबीमुळे वेळ देता येत नाही, गरिबी दुःखाला कारण आहे, गरीब माणसं परमार्थाला करण्याकरता त्यांना अडचणी निर्माण होतात, तरी पण गरीब माणूस परमार्थ करू शकतो, आपला उद्धार करू शकतो आणि गरिबी घालवू शकतो. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अनेक साधू संत झाले, त्यांचं लौकिक जीवन फार गरीब होतं. गरीब त्यामध्ये कितीतरी उदाहरणं आहेत. प्रसिद्ध उदाहरण तुम्ही श्रीमद भागवतातलं ऐकलेलं आहे, सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिडला. मी मजेने सांगतो, परमार्थामध्ये दरिद्री माणूस चालतो पण दलिंदर चालत नाही. दरिद्री म्हणजे त्यांना खायला नाही प्यायला नाही, अडचणीच आहे. परमार्थात चालू शकतो, देवापर्यंत जाऊ शकतो, म्हणून दरिद्री बरा आहे. दरिद्री रेषा, दरिद्री कार्ड अनेक लोकांकडे आहेत. दरिद्री माणसं निवडण्याकरता शासनाने त्यांना कार्ड दिलेले आहे, त्याच्यामुळं ते निवडून 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 पडलेले आहे. दरिद्री दरिद्री म्हणण्याला कोणाला आवडत नाही, पण कार्डाशिवाय राहत नाही. कार्ड अपेक्षित आहे, सुविधा मिळतात. जाऊ द्या, आपला विषय चालला दरिद्रता, दुःखाला कारण आहे. पण दरिद्री आणि दलिंदर, दरिद्री माणूस बरा आहे, त्याला जर आपण 500 रुपये दिले तर मुलाबाळाला खायला घरी घेऊन येईन, आणि दलिंदराला 500 दिले तर तुमच्या लक्षात आलं काही काही म्हणले ते पिऊनच येईन. दरिद्रता अतिशय घातक आहे, दलिंदरपणा त्याच्यापेक्षा घातक आहे. माणसं सुधरत का नाही? दरिद्री माणसं श्रीमंत होऊ शकतात जर तुम्ही काम केलं नवरा बायकोने, दररोजच्या रोजंदारी जर वेळेवर काम करून मिळवत राहिले तर नक्कीच तुम्ही 10-5 वर्षामध्ये सुखाने खाऊ शकता. दरिद्री सुखाने खाऊ शकते, दरिद्री श्रीमंत होऊ शकते. आपल्या देखत किती काही दरिद्री श्रीमंत झाले, पण दलिंदाराला कितीही दिलं तरी पुरलत नाही, पुरत नाही, पुरणारही नाही, कारण त्यांची दरिद्रता कधी जात नाही. ज्यांना संपत्ती वाढवता येत नाही त्याला म्हणत जावं दलिंदर. ज्यांना संपत्ती वाढवता येते, एकाचे 2 करता येतात, 2 5 करता येतात, 5 25 करता येतात, 25 वाढिता येते, ज्याला पैसा वाढवता येतो त्याला माणूस म्हणत जावा. अर्थव्यवस्था समजली पाहिजे. आपल्याकडे पैसे येतात कसे, आपण त्याचा उपयोग करतो कसा, आपला खर्च किती आहे, याचा ताळमेळ जर ठेवला तर तुम्ही कधीच गरीब राहणार नाही, कधीच गरीब नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये ताळा असणं अतिशय महत्वाचं आहे. तुकोबाराने गाथेमध्ये हे सगळं सांगून ठेवलेलं आहे की ज्याच्या प्रपंचाला ताळा नाही तुका म्हणे ताळा नाही त्याची शिवाय. किती सुंदर आहे. काही लोक म्हणतील महाराज गाथा वाचून काय उपयोग, या प्रश्नाचं उत्तरच आहे.
गाथा वाचून काही उपयोग लक्षात घ्या. तुम्ही जर सुसंबद्ध गाथा वाचला, गाथ्याचा अभ्यास केला, तर तुमचा प्रपंच सुधरतो, तुमची गरिबी निघून जाते. विठ्ठल विठ्ठल काही फायदा आहे का नाही लक्षात घ्या. गाथा वाचून एवढा मोठा फायदा आहे, एवढा मोठा फायदा आहे कि जे नेहमी गाथा वाचतात त्यांचं प्रपंचातलंही कल्याण होतं, व्यवहार चांगला होतो आणि त्यांना देव भेटतो. उभयता फायदा आहे. म्हणून आमची महाराज मंडळी, बरीच महाराज मंडळी दररोज गाथा वाचतात, दररोज एका एका अभंगावर कीर्तन करतात. त्याचं कसं झालं? एका एका अभंगाची केवढी किंमत आहे वय. म्हणजे तुकोबाईचा गाथा वाचला तरी भौतिक कल्याण आहे, आणि तुकोबाईच्या अभंगाची गाथा वाचली तर परमार्थिक कल्याण आहे. ज्याला जे पाहिजे असून ते घ्या. भौतिक जर घेतलं तर तिथेच थांबतं आणि परमार्थिक घेतलं तर देवापर्यंत जाता येतं. हे त्यातला मार्ग आहे. ज्यांना ज्यांना कळालं ती मंडळी वर गेले, देवापर्यंत गेले. ज्यांना नाही कळालं ते इथंच घेऊन उड्या आणायला लागले. बस एवढाच फरक आहे. फरक समजला की आनंद आहे. म्हणून जीवनामध्ये आपल्याला हे सगळं कळालं पाहिजे. आणि हे केव्हा कळतं? अहो गाथा वाचल्यावरच कळतं. म्हणून आपल्याला नीट प्रपंच करायचं असेल तर गाथा वाचा. जोडून याधन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच करी. किती सुंदर तुकोबऱ्याने आपल्याला सांगितलंय. म्हणजे तुकोबऱ्याच्या गाथ्याचा अभ्यास जर तुम्ही केला तर किती मोठे होऊ शकता, PhD कमवू शकता. तुकोबऱ्याचं वाङ्मय आपल्याला या लोकांमध्ये सुखी करते आणि परलोकामध्ये सुखी करते. एवढा सुंदर आनंद त्याच्यामध्ये आहे. अर्थात आपण जर देवाचं भजन चिंतन केलं तर आपली दरिद्रता निघून जाते. देव आपल्या घरी येतो आणि देव घरी आल्यावर लक्ष्मी आपल्या घरी येते. लक्ष्मी घरी आल्यावर काही कमी आहे? देव घराला आला पाहिजे. पहिला देव घरी आला पाहिजे. टिकतच नाही. लक्ष्मी नारायणच आपल्या घरी राहिली पाहिजे. नाथ महाराजाच्या घरी लक्ष्मी होती पण एकटी होती का नारायणाच होती? लक्षात घ्या. लक्ष्मी सहित शोभे नारायण. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये लक्ष्मी आहे पण नारायणासहित नसल्यामुळे ती टिकेल असं सांगता येणार नाही. कुठं घेऊन जाईन हे सांगता येणार नाही. याकरता आपल्या घरात लक्ष्मी आली पाहिजे आणि लक्ष्मी येण्याकरता नारायणाला आणलं पाहिजे. आणि नारायणाला घरात आणणं म्हणजे आपल्या हृदयामध्ये देव आणला पाहिजे. या शरीरात जर देवाचं प्रगटीकरण झालं तर आपल्या जीवनात दरिद्रता राहत नाही. हे मी आपल्याला सांगतो. गोविंदाचा झाला प्रवेश Shabbat shalom.
दिहरूपी गोकुळ देवाला, त्यामुळे आनंदाला कमी राहिली नाही, लक्ष्मीला कमी राहिली नाही. घरोघरी झाला लक्ष्मी वर्तमान काळातला जो भाग आहे किंवा वर्तमान काळ जो आहे तो एकदम छान आहे. इथून मागे तुम्ही बघत जा कसा काळ होता, इथून पुढचं तुम्हाला बघता येणार नाही, पण विचार करा काय होईल. पण आजचा काळ इतका छान आहे, इतका छान आहे, इतका छान आहे, कोणाला काहीच कमी नाही. झाले राम राज्य काय उने आम्हासी, धरणी धरी पिके गाई बोळल्या म्हैशी. राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओवी, दळिता कांडिता जीविता गे बाईये. बरेच लोक म्हणतात महाराज सध्या काळ बरोबर नाही, खूप अडचणी आहेत, गरीब लोक परेशान आहेत, पेट्रोलचे भाव कुठे गेले, गॅस कुठे गेला, खूप मोठा आवाज करतात, विरोधामध्ये आरडत राहतात, ओरडत राहतात. पण त्यांना उत्तर देणारे माणसं जर हुशार असले तर बरोबर उत्तर देतात. 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मोबाईल कोणाला पाहायला मिळत नव्हता, पण आज छोट्या छोट्या मुलाकडं 15-15 हजाराचे मोबाईल आहेत. याचा जर विचार करायला गेलो तर देश चांगला आहे का वाईट आहे परिस्थितीचा विचार जर केला, तर सर्व लोक अन्न पाणी वस्त्र निवारा या ज्या काही आपल्या मूलभूत गरजा आहेत कोणाकडे सध्या कमी नाही. अगदी चांगला काळ आहे, म्हणून काळ चांगला आहे. मी हे सांगतोय की आजचा काळ चांगला आहे, पाठीमागे जर आपण पाहत गेलो तर काळ बेकार होता, पुढचा काळ कसा येईल हे सांगता येणार नाही, पण वर्तमान काळ चांगला आहे. वर्तमान काळ चांगला याचं कारण आहे मी आपल्यापुढे हे बोलत होतो की देव जर आपल्या हृदयामध्ये आला तर काळ चांगला राहतो, काही अडचण येणार नाही. म्हणून गोकुळात असा सुंदर काळ होता, कोणाला काहीच कमी नव्हतं. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला, कोणाला काही कमी नाही, जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. आणि असा आनंदी आनंद असले की चिंता करायचं काम नाही. गोकुळी आनंद प्रगट Yeah.
सुखी झाले, परमानंद प्राप्त झाला. आपल्या या गावामध्ये, एक तुनी गावामध्ये हा उत्सव 50 वर्षापासून चालत आहे. पूर्वीचे लोक उत्सव करत होते, मंदिरात करीत होते, छोटासा करीत होते, 10-5 लोक जमत होते आणि भजन कीर्तन करत होते. आताचा हा सोहळा जर पाहिला तर केवढा मोठा सोहळा आहे. हा सोहळा मोठा का आहे, याचं कारण काय आहे? लोकांच्या भावना खूप वाढल्या म्हणून सोहळा मोठा आहे का? लोकांकडे पैसे जास्त झाले म्हणून सोहळा मोठा आहे? उत्तर काय आहे याचं? पैसे. श्रीमंती वाढली, सुख झालं, आनंद वाटतो, पैसा मिळाला, श्रीमंती वाढल्यामुळे परमार्थ करण्याला आणखी उल्हास प्राप्त झाला. जर पैसे नसते तर एवढं करता आलं असतं का? एक एक महाराज घेता आला असतं का? एका महाराज सप्ताह करून त्या गेला नसतं का? माझा बोलण्याचा भाव लक्षात घ्या. लोक चांगले आहे, सध्या सुखी लोक आहे, म्हणून परमार्थाकरता अनुकूल वातावरण आहे. सगळेजण आपण एकत्रित येतो, एवढा मोठा भव्य दिव्य मंडप, एवढी मोठी महाराज मंडळी, एवढं मोठं अन्नदान का होतं एवढं? कारण गावातल्या प्रत्येक माणसाने यामध्ये काही ना काहीतरी टाकलेलं आहे. 100 रुपये असतील, कोणाचे 10-50 हजार असतील, कोणाचे 1 लाख असतील, पण प्रत्येकाने दिली नाही. का दिलं? आहे म्हणून दिलं का नाही म्हणून दिलं? आहे. प्रत्येक माणसाकडे बरी परिस्थिती, कारण याचं कारण आहे आपल्यावर देवाची कृपा आहे. देवाच्या कृपेने संपत्ती आलेली आहे आणि आलेली संपत्ती देवाच्या कामाकरता खर्च केली पाहिजे. त्याच्याच कृपेने हे सगळं मिळतंय, सगळं त्याचंच आहे. त्याचंच असेल तर त्याला लावण्याकरता काही अडचण नाही. म्हणून भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण उत्सव करतो. आपला विषय चाललेला आहे की घरोघर लक्ष्मीचा आवाज झाला, सगळे लोक सुखी झाले. आता कोणाला कशाचीही चिंता राहिलेलीच नाही, सगळी चिंता पळून गेली. कारण देव आला की चिंता पळून चिंता ती पळाली. सगळे लोक सुखी झाले. दैन्य गेलं, दरिद्रता गेली, चिंता संपली, एकंदरीत अज्ञान गेलं आणि त्यामुळे गोकुळवासी लोक एवढे सुखी झाले की त्यांच्या सुखाला मोजमाप राहिलं नाही. गोकुळच्या
त्या सुखानंद पार राहिले का। आत्मधे देव आल्यामुळे गोकुळवासी लोक सुखी झाले, त्यांचं सुख मोजमापात राहिलं नाही। त्याच कारण बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारे। सर्वांना आनंद झाला, पुरुषांना आनंद, महिलाला आनंद, लहानाला आनंद, मोठ्याला आनंद, एकाच वेळी सर्वांना आनंद। असा दिवस कधी उजडत नाही की एका वेळाला सर्वाला आनंद होईल। कधी माणसाला आनंद, कधी महिलाला आनंद। मी विनोदाने सांगत असतो, मकर संक्रांतीचा जर सण आला तर कोणाला आनंद? महिलाला। संक्रात आली, संक्रात आली, संक्रात आली, नवऱ्याच्या माग सारखं सांगणं राहतं, बँकेत जा, लॉकरचे दागिने आणा, संक्रात आलेली आहे, साडी घ्यावा लागेल, संक्रात आलेली आहे, बाजार करावा लागेल। ती संक्रात 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 म्हणून म्हणून बाई माणसाला बेजार करते। माणसाला वाटतं ती आपल्यावरच आली का काय बोलणार, माणसं बेजार होतात। महिलांना आनंद होतो, माणसं बेजार होते। दुसरा एक सण आहे आता थोडा जवळ आलेला आहे, त्याचं नाव आहे शिमगा। शिमग्याचं नाव घेतल्यावरच बरेच हसायला लागले, आनंद कोणाला होतो? शिमगान धराडा आल्यावर तरुणांना एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो। ते म्हणले परदेशी दुकानं बंद राहतील, आतल्या देशी बॉक्स जी बॉक्स येऊन द्या, आनंदी होऊन जातात। एवढे आनंदी होतात विचारायची सोय नाही। पण बायकाला थरकाप सुटतो, बायका समजून सांगा द्या तुम्हाला प्यायची तर प्या, पण घरात झोपा, उद्या धोराड्याचा दिवस काही बरोबर नाही, काय होईल घोटाळा। म्हणजे बायकाला थरकाप सुटतो, माणसाला आनंद होतो। कधी माणसाला आनंद होतो, कधी लहान लेकराला आनंद होतो, कधी म्हाताऱ्याला आनंद होतो। पण भगवान कृष्ण प्रकट झाले त्या दिवशी, त्या काळामध्ये सर्वांना आनंद झाला। नुसती माणसाला नाही, महिलाला आनंद झाला, नर नारीला आनंद झाला असं नाही, गाई वासराला आनंद झाला, पशुपक्ष्याला आनंद झाला, नदीला आनंद झाला, निसर्गाला आनंद झाला, वृक्षवल्लीला आनंद झाला। सगळे जिकडे तिकडे असे टवटून असे सुंदर दिसायला लागले। वृक्षवल्ली, नद्या, नाले, सर्व जीवजंतू एकदम प्रसन्न झाले सगळे। कारण का अवतीर्ण कोण झालंय? भगवान कृष्ण प्रगट झाले म्हणून आनंदाला कमतरता राहिली नाही, म्हणून घरोघर आनंद झाला। आता आनंद प्रकट करण्याकरता त्यांनी गुढ्या लावल्या, तोरणं बांधले, कथा करायला लागले, कीर्तन करायला लागले। गुढ्या तोरणे असा अर्थ नाही। गाणे म्हणजे भगवंताचे गीत गात होते, अति सुंदर गाणे, भगवंताची नामावळी, पवित्र भगवंताचं नाम गाणं, त्याचं नाव आहे गाणे। पण आमच्यातल्या कीर्तनकाराला सुद्धा गाणे शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे त्यांनी सुद्धा कीर्तनच सुरू केले। काही काही मंडळीला नाही समजलं गाणे शब्दाचा अर्थ,
म्हणून ते गाणे गातात बिचारे. कधी कधी काय होतं, ही ऐकणारी मंडळी, तरुण मंडळी, आमच्या एखाद्या गायकाने अशी सुंदर चाल लावली की सगळे असे टवकर देत, त्याला खूप आनंद वाटतो, टाळ्या वाजवतात. कीर्तन झाल्यावर त्यांना विचारलं का हो, म्हटले तुम्ही ती चाल लावलं, लईच आनंद झाले. म्हणले महाराज तुम्हाला कळत नाही का ती कोणत्या गाण्याची चाल होती म्हणे. कारण का, गाण्याच्या चाली गायल्या की लोकांना गाण्याची आठवण होते, गाण्याची आठवण झाली की नटनटीची आठवण होते, नटनटीची आठवण झाली की आनंदाला कमतरताच नसते. चुकीचा मार्ग आहे, मार्ग चुकीचा आहे. कीर्तनामध्ये गाणे गाऊ नये, कीर्तनामध्ये गाण्याच्या चाली म्हणू नये, कीर्तनामध्ये गाण्याची आठवण होऊ नये. भगवंताचं भजन कीर्तन नामस्मरण एवढं सुंदर व्हावं, एवढं सुंदर व्हावं की त्यामध्ये एक रूपता झाली पाहिजे, नामामध्ये तल्लीन झालं पाहिजे, नाचलं पाहिजे, बागडलं पाहिजे. आपण आपल्याला दुसरं काही दिसलं नाही पाहिजे, आपण आपल्या मस्तीत गेलं पाहिजे आणि देवाचं भजन केलं पाहिजे, अशी अवस्था कीर्तनात झाली पाहिजे. ही कीर्तनाची परंपरा आहे. असो, अशा पद्धतीने कीर्तन करावं देवापर्यंत जाता येतं. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, हरी रूप होऊन देवाचं भजन चिंतन करावं, असा कृष्णाने त्या भगवत भक्ताला आपल्याकडे आकर्षित केलं. तू का म्हणे छंदे येणे विधिले गोविंदे, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्यानारी. अभंगाचा विचार केलेला आहे. एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचं स्मरण करू, हाताने टाळी, मुखाने नामस्मरण, अंतकरणामध्ये भगवंताचं ध्यान, ध्यानपूर्वक भजन करूया, फार मोठ्या प्रेमाने भजन करूया. तुम्ही आम्ही खेळी मेळी सगळे मिळून भजन करू आणि राहिलेल्या थोड्या वेळामध्ये भगवान कृष्ण लीला चरित्राचा उच्चार करू. अतिशय सुंदर गायक मंडळी आहेत, भगवंताच्या सुंदर गोवळणी गायक मंडळी गातील, तुम्हालाही ऐकायला मिळेल. पण अगदी थोड्या वेळात भगवंताच्या शिवेला समर्पित करू, पण भजन मोठ्या प्रेमाने करू, टाळी वाजून करूया. विठोबा
पाहायला लागले रांगता रांगता, घर सोडायला लागले, घर सोडता सोडता गल्लीला हिंडायला लागले, गल्लीला विणता विणता लोकांच्या दरवाजाच्या कड्या उघडायला लागले, कड्या उघडून चोऱ्या करायला लागले. अशी भगवंतानी चोऱ्या करायला सुरुवात केली. गावामध्ये जरा कुजबूज व्हायला लागली, म्हणे आपल्या गावामध्ये चोऱ्या व्हायला लागल्या. कोण चोरी करीत असन म्हणे काही काही गवळणी म्हणायला लागल्या. नंद बाबा यशोदेचं पोरग आहे ना, ते चोऱ्या करत. अशा पद्धतीने एकमेकीला गवळणी सांगायला लागल्या. आणि सगळ्या गवळणींनी विचार केला आणि गाऱ्हाणे सांगण्याकरता निघाल्या. गवळणी गाऱ्हाणे घेऊन यशोदेकडे निघाल्या.
आणि तू म्हणतो खोड्या करीत नाही. म्हणले आई मी तुला खरं सांगतो, मी कोणाच्याच खोड्या करीत नाही, तेच लोक आपल्या खोड्या करतेत, माझ्या खोड्या करतेत, आणि त्याचे दुःख ते भोगीत येत, आणि तुला येऊन सांगत मी कोणाच्या खोड्या करीत. बघ बरं म्हटले. तो एक जण आपल्या घरी आला, ज्योतिषी होऊन आला, तो मावळ नावाचा राक्षस भट्टाचं रूप धारण केलं, मस्त पुंढर लावला, हातात पंचांग घेतलं, जानव घातलं, धोतर नेसलं, अति सुंदर पार्ट करून आला. त्याची कोडी करायला आपण गेलतो कधी आपल्या घरी आला, तूच सांग आई मी कोणाच्या वाड्या करीत नाही. तोच आपल्या घरी आला, आल्यानंतर तो बसायला पाट दिला, त्याला दूध दिलं, त्याची पूजा केली, आणि पूजा केल्यानंतर मला मांडीवर घेऊन बसले आणि म्हटली सांग माझ्या बाळाचं भविष्य. आता त्यांनी चांगलं सांगावा का माझ्या खोड्या काढा, त्यांनी चांगलं सांगितलं नाही, जेवढं जमन तेवढं सांगितलं, जसं जमन तसं सांगितलं, आणि माझ्याच जास्त खोड्या त्यांनी करायला सुरुवात केली. आणि माझ्या त्यांनी खोड्या केल्यामुळे त्याच्या खोडीन तो मेला फजिती झाली का माझ्या मेथ्याची खोडी गेली, त्याच्या खोडीन ते गेला ना. बरीच माणसं गावात अशी राहतात, मरायसारखे नसतात पण मरतात. कोणीतरी पाहुणा भेटतो विचारतो त्यांचं कसं काय चाललं, अहो म्हटले तुम्हाला माहीत नाही का ते वारला म्हणे. अरे अरे म्हटले फार कमी वय होतं, एवढ्या वयात कसं काय वारला, मरायसारखा नव्हता. गावातला माणूस म्हटला खरं आहे मरायसारखा नव्हता पण त्याला खोड होती म्हणे. कसं काय मिळालं मग त्याचं खोडीन मिळाला, खोडीन मरतो माणूस खोडी. म्हणून त्या भट्टाला भगवान कृष्ण म्हणतात त्याच्या खोडीने त्याची फजिती झाली का मी काय केलं. म्हणून प्रत्येक माणूस सुख दुःख भोगतो आपल्या खोडीने भोगतो का देव देतो, आपलं कर्म आहे. ज्याचं जसं कर्म असेल, जो जसं काम करेल, जो जसं जेवढं चांगलं करेल तेवढं त्याचं चांगलं होईल, जो जेवढं वाईट करेल तेवढं त्याचं वाईट होईल. म्हणून हे सगळं आपल्याच हातात आहे का देवाच्या हातात आहे. म्हणून देव म्हणतो आई मी कोणाची खोडी करीत नाही, तेच येतात माझ्या खोड्या करतात. देवाने असं काही सांगितलं. भगवान यशोदेला बोलतात, आई म्हणते नाही रे बाळा तू खोड्या करतो मला पटतच नाही, तू फार खोड्या करतो, मी आता तुला गावात ठेवत नाही. म्हणून यशोदेने नहू घातलं, केसाचा बुचडा बांधला, अगदी हातामध्ये अशा प्रकारचं काठी दिली, शिदुरी दिली, सगळ्या सवंगड्यासह भगवान कृष्णाला गायी राखण्याकरता पाठवलं. भगवान कृष्ण परमात्मा गायी राखण्याकरता गेलेले आहे. अति सुंदर गायी चरायच्या आणि मुलं तिथे खेळ खेळायचे. आणि खेळ रंगात या लागले, आनंदी आनंद चालला. गावातल्या ज्या गवळणी होत्या त्यांना कृष्ण दर्शन होत नव्हतं, त्यामुळे त्या जरा भगवंताच्या भक्तीने वेड्या झालेल्या गवळणी. कामधंद्यामध्ये लक्ष लागत नव्हतं, सगळ्या जणी विचार करायच्या पाणी सांडून द्यायचं, भांड घ्यायचं यमुनेकडे पाण्याला जावं. त्यांनी अशा गवळणी थोड्या वेड्या झाल्या, अनेक कारणाने तिकडे जायला लागल्या. भरीला ओलांडून ओलांडून
सगळ्या समाजाच्या गवळणी होत्या, एवढं त्यांना ठेवीत जा भगवंताच्या भजनामध्ये. हा, एक कानडी, या एक कानडी होती, एक मुसलमानी होती, एक गुजरणी होती, एक कोकणी होती, एक मराठिया, अशा या पाच गवळणीचे नावं घेतले. आणखी पण बऱ्याच होत्या बरं का, या उड्यात नव्हत्या.
सगळ्या समाजाच्या गवळणी भगवंताच्या भजन कीर्तनामध्ये होत्या. अशा सगळ्या गवळणी कृष्णरूप झाल्या, थकविल्या, कृष्णाच्या दर्शनाला गेल्या. फार मोठ्या लीला भगवंताच्या आहेत. असं करता करता एक दिवस एक गोपी एकटीच गेली पाणी आणायला. कृष्णाच्या दर्शनाकरताच गेलती. पाण्याचं निमित्त तिने पाहिलं, तिला संगती सोबती कोणीच भेटलं नाही म्हणून ती गेली. यमुनेपर्यंत गेली आणि भांड अर्थात माठ असेल तिच्याजवळ, घागर असेल, डोक्यावर घेतली आणि रस्त्याला लागली. त्यावेळेस कृष्णासह काही मुलं तिला दिसले. दिसल्यानंतर ती जाग्यावर उभा राहिली, कृष्णाकडे बघायला लागली. बघता बघता तिला खूप आनंद झाला. तिथे एक सुंदर लीला घडली आणि ती घडलेली लीला घेऊन ती गावात गेली. गावातल्या सख्यांना मित्रैनींना गोळा केलं आणि सांगायला लागली, बाई 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 काय सांगू म्हणे तुला, काय सांगू म्हणे तुला. सख्या म्हटल्या, सांग ना ग काय घडलं. नाही नाही म्हणे मला सांगा वाटतच नाही. नाही म्हणे सांग नेमकं काय घडलंय. संत ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात, काय काय सांगू तू ते बाई काय होते. यमुने पाणिया वाटेत भेटला सावरा, दुईवर तोपी मयूर पुछाची, कानावर मला काय सांगू तुझे काय सांगू पुढं काय झालं. ती म्हणली सांग ना ग बाई म्हणे. ती पोर राय तिकडून आहे ना, माझ्याकडे पाहून हसायला लागले आणि त्यांनी माझी टवाळी केली म्हणे. तिने माझी केली टवाळी, मग मी तिथून पळाले. पळता पळता घसलो न पळले, द्वयीची घागर पुतली काय सांगू. बाई तुला काय सांगू म्हणे, माझी घागल पुतली एवढ्यावरच राहिलं नाही म्हणे. बाई तुला काय सांगावं, मग मी तिथं पडले मला उतात वाताना म्हणे. माझे गुलघे पुतले, मग मी ललत बसले. तिकुनी आले शालंग पाणी, मला पोता सीधले काय सांगू तुझे. किती सुंदर गवळणी आहेत, एवढ्या सुंदर गवळणी आहेत. रजोगुणी माणसाला लयच आनंद येतो असं ऐकायला. पण लक्षात ठेवा, ही गवळण ज्ञानेश्वर माऊलीने लिहिलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात या गवळणीतून, की एखादी तोत्री गवळण आहे, एखादा साधक आहे, या साधकाला देवापर्यंत पोहोचायचं आहे. पोहोचत असताना असे काही कधी कधी देवदर्शन होतं, कधी कधी देव दूर जातो, कधी कधी देवदर्शन होतं. आणि असं दर्शन करता करता ओबडधोबड साधक आणि साधना चालू असताना दर्शन करता करता भगवंताचं दर्शन होतं. आणि दर्शन झाल्यानंतर देव येतो, आपल्याला पोटाला धरतो, आशीर्वाद देतो आणि देव आणि भक्त एक रूप होतो. पण हे सुखद निवृत्तीनाथाच्या कृपेने ज्ञान देवाला धले. या आपल्यासारख्याला हसायला जमत, पण ही परमार्थातली उच्च कोटीची भूमिका आहे. माणसाने हसणं सोडून देत जावं आणि उच्च कोटीच्या अवस्थेकडे कसं जाता येईल इकडे लक्ष देत जावं आणि सुंदर परमार्थ करावा. हा शृंगार रस आहे. शृंगार रसातलं वर्णन साधू संतांनी केलं. का केलं? कारण लोकांना शांत रस आवडत नाही म्हणून शृंगार रसाचं वर्णन केलं आणि लोकांना इकडं आणलं. कारण नाथांनी सगळ्या संतांनी गवळणी लिहिल्या. किती सुंदर गवळणी लिहिल्या. नुसतं कीर्तन देवाचं शांतीरसाचं जर असेल तर कोणी ऐकणार नाही. पण अशा जर गवळणी लावल्या का, अहो झोपलेले उठून येते. आल्या 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 पाच गवळणी,
पाच रंगाचे शृंगार करून पहिली गवळण दुसरी गवळण तिसरी गवळण काय वर्णन केले संतांनी भाळी भोळी रंग हळदी विन पिवळी जशी चाप्याची कळी हे सगळे शब्द ऐकल्यावर माणसाचा श्रृंगार जागा होतो माणसाला वेगळे भाव तयार होतात मनुष्य देवाकडे येतो पण देवाकडे आल्यानंतर संत सांगतात बाबा हे रंग जे आहेत हे रंग म्हणजे असे बाह्य रंग घेऊ नको विषयाचे रंग घेऊ नको हे अंतकरणामधून परमार्थाच्या रंगाकडे जाण्याचे भाव आहेत आणि म्हणून पाच रंग आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेले आहेत पाच रंग आपल्याला साधना करताना दिसायला सुरुवात होते पहिला रंग पांढरा रंग लाल रंग पिवळा रंग हिरवा रंग निळा रंग शेवटचा आहे बरं का हे सगळे पाच रंग आहेत हे आध्यात्मिक विचार याच्याशी सगळे जोडलेले आहेत आणि या रंगाच्या नादी आपण लागावं आणि देवापर्यंत जावं चला अशा या गवळणी भगवंताच्या सुखामध्ये एकरूप झाल्या सगळ्या ठकवल्या कृष्णमय सगळं वातावरण झालेलं ते गोकुळ परिसरातलं असं करता करता खेळ रंगात येत होते मुलं म्हणायचे कृष्णा बाद झाला आता भुका लागलेल्या आहेत वेळ झालेली आहे आता आम्हाला काल्याचा प्रसाद दे सगळ्यांनी तयारी केली आपापल्या शिदोऱ्या आणलेल्या आहेत अहो भगवंतानी सांगितलं शिदोऱ्या घेऊन या पण माझ्यासारख्या शिदोऱ्या आणा मी शाकाहारी आहे त्यांना ठेवा कधीच म्हणू नका राम कधीच म्हणू नका राम कृष्ण शाकाहारी म्हणून शाकाहारी शिदोरी आणा कोणती शिदोरी आणा घ्या रे भोकरे भाकरी दही भाताची शिदोरी ताक सांडा दुरी असेल ते तयापे चला अशा सुंदर शिदोऱ्या घेऊन या सगळ्यांनी शिदोऱ्या आणलेल्या आहेत खडकावर मोठा सोडलेले आहेत सगळे गोपाळ आनंदी झालेले आहेत मला 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 करायला लागलेले आहेत उत्सुकता तयार झालेली आहे भगवान मध्ये उभा राहिलेले आहेत कमराला पंचा बांधलेला आहे बासरी खवलेली आहे अति सुंदर देव मध्ये उभा राहतात मुलांकडे पाहून विनोद करतात हसवतात आणि मोठे मजेने देव काला वाटायला सुरुवात करतात विभ्रत्वेनुम जटरपटयो हो शृंगवेत्रेचे कक्षे वामी पानो मशृण कवलम तत्फला निंगुलेशु तिष्ठन मध्ये स्वपरिसरधौ हासयन नर्मवे स्वये स्वर्गे लोके मिशते भुजे यज्ञभुक बालकेली भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीना गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर पर्यवतिष्ठते या प्रसादाने तमाम जनतेला सुख समृद्धी धनधान्य आरोग्य सुशांती प्राप्त हो आणि सर्व जग सुखी राहो अशी ज्ञानेश्वर माऊलीची सर्व समाजाकरता प्रार्थना आहे किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोवो नीति लोके भजी जो आदिपुरुके अखंडित समस्त गावकरी मंडळी एकतुनी कर काकासाहेब मंदिर मंदिराचे ट्रस्टी व्यवस्थापकीय मंडळ आपले भजनी मंडळी अखंड हरिनाम सप्ताह कमिटी तरुण मंडळी या सर्व तरुणांनी अतिशय परिश्रमपूर्वक हा उत्सव साजरा केलेला आहे रात्रंदिवस त्यांना झोपा नसतात अनेक कामं पुढे असतात हे सर्व करत करत आपण आता महाप्रसादापर्यंत येऊन पोहोचलो त्यामध्ये सर्व तमाम जनतेचा वाटा आहे एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला अशा पद्धतीने अति सुंदर उत्सव आहे मी अगोदरही बोलून गेलो आपल्या तालुक्यातले लाडके सर्वांचे लोकप्रिय नेते अर्थात महाराष्ट्र शासनामध्ये त्यांच्याकडे दोन खाती आहेत महाराष्ट्र शासनाचे फलोत्पादन मंत्री आणखी रोजगार हमी मंत्री आहेत
आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांचे चिरंजीव, त्यांचे बंधू, आपल्या गावाकडे त्यांचं भरपूर लक्ष आहे. या कार्याकरताही त्यांचा मोठा योगदान आहे, मोठा वाटा आहे. आपला सर्वांचंच योगदान आहे. सर्वांनीच सर्व सेवा केलेली आहेत. कोणी अगदी झाडून घेतलं असेल मंडप, झाडून घेणाऱ्यालाही काकासाहेब महाराज भगवान शंकर परमात्मा भरभरून आशीर्वाद देतील. ज्यांनी झाडून घेतलं, भक्तीत वाढलं, सेवा केल्या, अन्नदानाच्या महाराज लोकाच्या अतिशय कष्टाने हे सर्व गावकरी मंडळींनी केलं, मागे असा सप्ताह कधी झाला नसेल अशा पद्धतीचा भव्य दिव्य उत्सव गावकरी मंडळींनी करून दाखवला. गावाला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. प्रत्येकाने महाराज वाटून घेतले होते, तशी माझी सेवा यावर्षी कोणीतरी घेतलेली आहे. हरिभक्तीपरायण रितेश गोरे, रितेश पाटील गोरे यांनी काल्याच्या कीर्तनाचं योगदान घेतलेलं आहे. बाकीच्या कीर्तनकाराचेही योगदान बऱ्याच मंडळीने चांगल्या पद्धतीने योगदान घेतलेलं आहे. त्यांची सर्व व्यवस्था, जाणं येणं, खर्च हे सर्व काही त्यांनी केलेलं आहे. आनंदाची बातमी आहे. आणि माझीसुद्धा त्यांनी सेवा घेतलेली आहे. पण मी फार काही लांबून आलेलो नाही, मी जवळून आलेलो असल्यामुळे तुम्ही पण जास्त भार घ्यायचा नाही, हां जास्त भार घ्यायची गरज नाही. अगदी श्री क्षेत्र पैठण म्हणा किंवा गाडीजळगाव म्हणा, गाडीजळगावचं येणं जाणं या व्यवस्था कराव्याच लागतात. आपल्याला जाणं येणं करावं लागतं, राहणं खाणं करावं लागतं. साधूसंतांच्या सेवा आपण केल्या पाहिजे, पण साधूसंतांनीसुद्धा अशाच सेवा घेऊन उत्सव केले पाहिजेत. याचे आपण सगळेजण घटक आहोत. हे मर्यादा आपल्याला सगळ्याला पाळण्याची गरज आहे. आपण जर वेगळ्या दिशेने भटकायला लागलो, वेगळ्या वेगळ्या दिशेने जर मार्ग काढायला लागलो, नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या संप्रदायाला कोणी नाव ठेवू नये, आपल्याकडे कोणाकडे वर पाहिजे अशी हिंमत होऊ नये, असा आपला संप्रदाय बाणेदार आहे. ज्ञानेश्वर माऊली तुकोबारायचा हा संप्रदाय आहे. या संप्रदायाचं नाक फार उच्च आहे. या संप्रदायाच्या मर्यादा फार चांगल्या आहेत. आणि या संप्रदायाच्या मर्यादा चांगल्या असल्यामुळेच आपण सगळे लोक इथे जमलेलो आहोत. एवढे लोक दुसऱ्याच्या कार्यक्रमाला आणणं सोपं राहतं का? दुसऱ्या कार्यक्रमाला वेगळ्या वेगळ्या पंथाच्या कार्यक्रमाला लोक एवढे आणता येत नाहीत. एखाद्या जरी आणले एखाद्याने तर एका गावात आणतील आणि वर्षातून 10 वर्षातून एकदा आणतील. एखाद्या पंथाच्या लोकांनी एखाद्या गावात मोठा कार्यक्रम घेऊन 5 लाख लोक गोळा केले, पण ते एकदाच आणतील 10 वर्षामध्ये. आमचे दरवर्षी दर गावात एवढे लोक असतात, पण त्याच गावात. आणि म्हणून एवढा मोठा समाज आम्हाला जर जतन करून ठेवायचा असेल तर आमच्या वारकरी संप्रदायातल्या साधू संतांवर सुद्धा काही मर्यादा आहे, काही ब्रेक आहे. त्यांनी सुद्धा चांगलं वागावं, समाजाला आदर्श राहावं, समाजाकरता आदर्श ठेवावं. ह्या सगळी परंपरेची बाजू वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने पाळली गेली पाहिजे. एकटुनी गावकरी मंडळीने त्या मानाने भरपूर बाजू राखलेली आहे. आणि म्हणून आमच्यासारख्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, आळंदीचे महाराज मंडळी, देहूचे महाराज मंडळी, तीर्थक्षेत्रातले साधू संत मंडळी आपल्याकडे मोठ्या आनंदाने येऊ शकतात. याकरता कार्यकारी मंडळी, अखंड हरिनाम सप्ताह कमिटी मंडळी यांनी कधीही उत्सव करायचा ठरला तर जुन्या काळामध्ये असं होतं, कोणताही यज्ञ म्हणा सप्ताह करायचा म्हटला तर एखाद्या विशिष्ट ऋषीकडे लोक जात होते, त्यांना पुरोहित करीत होते, त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम करत होते. हीच मर्यादा गावच्या लोकांनी पाळली पाहिजे. एखाद्या विशिष्ट पुरुषाकडे गेलं पाहिजे, साधूसंत महात्म्याकडे गेलं पाहिजे आणि हा उत्सव कसा करावा असं मार्गदर्शन घेऊन योग्य पद्धतीने उत्सव केला पाहिजे. अशा ह्या माझ्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने भावना मी आपल्यापुढे व्यक्त केल्या. योग्य असतील ते साधूसंतांचं, अयोग्य वाटलं असेल ते आमच्यासारखेचे दोष दोष म्हणून सोडून द्या, योग्य म्हणून ग्रहण करा. आपल्याला कधीच मरण नाही. मार्ग दाबून गेले आधी दयानिधी संतते, तेनेचे पंथे चालू जाता, न पडे गुंथा कुठे काही. यानंतर दहीहंडीचा अभंग होईल, काल्याचा अभंग होईल. आपल्याला सूचना मिळतील सर्व कार्यक्रमाची व्यवस्थापना सूचनेप्रमाणे आपण सर्वांनी अंमलात आणावी आणि या कार्याचा पोटभर आनंद घ्यावा.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय